आपण चालू करूया. नाव काय? सुहास. मला ओळखतो? कुठं बघितलं? युट्यूबवर बघितलं. बरं, तू युट्यूबवरूनच कॉन्टॅक्ट झाला का आपला? तू पण युट्यूबवरूनच आहेस. तू बघितलं मला कधी? तू गावाला राहतो, साताऱ्याला. बरं, काय अभ्यास करायचं, कसं करायचं याबद्दल भरपूर वेळा चर्चा झाली आहे का नाही? तेच तेच चर्चा करून आपल्याला तर काही फायदा नाही. आपण डायरेक्ट आता विषयाला सुरुवात करूया. ठीक आहे, पोलीस भरती किती वेळ आहे तुझी? तिसरी आहे. आतापर्यंत अपयश काय मिळालं? वेटिंगला आहे दोन वेळा. तुझ्या मागे साडेसातीच लागली होती बहुतेक. यावर्षी पण वेटिंगला आहे. कुठे? चालकला. अरे बापरे, खूप मोठा बॅड लागे. मग वय किती चालू आहे? 28 चालू आहे. कास्ट? NTC. बस तुमच्यामध्ये तर विचारूच नका. मग कॉम्पिटिशन तगडाच आहे. बर, आता आपला टार्गेट काय माहिती आहे? खास करून या वर्षी वेटिंगला नाही राहायचं, तर या वर्षी 10 ते 15 मार्क प्लस घेऊन ओपन मध्ये जायचं. टार्गेट असं ठेवायचं. पहिला टार्गेट आपला काय ठेवायचा? मी स्वतः कास्ट मध्ये आहे ही गोष्ट विसरून जायची. तुम्हाला स्पोर्टचं आरक्षण आहे ही पण गोष्ट विसरून जायची. तुम्हाला कुठलाही आरक्षण असेल त्या गोष्टी बिलकुल विसरून जायचा. मी ओपनचा आहे, मला टार्गेट ओपनचा चेस करायचा आहे. ठीक आहे, ऍक्च्युली तुझा अभ्यास झाला असेल, सगळं झालं असेल, पण आता कसं आहे, जे केलंय ते सुद्धा टिकवण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते. ग्राउंड किती बसला तुझा मागच्या वर्षी? 42. अजून ग्राउंड मध्ये 2-4 मार्क पाहिजे होते. प्रॅक्टिस चालू केली? सेल्फ करतो का आपल्या इथे येतो? हा, तुम्ही तिकडं करता का? ठीक आहे, हरकत नाही. आता आपल्याला लेखी परीक्षामध्ये कोणताही प्रश्न आला, कसाही आला, तर 90+ मार्क गेले पाहिजे. ओके, त्याच्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला सर्वांना माहिती आहे. सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा, त्याच्याही अगोदर आपला पूर्ण बेस पक्का पाहिजे. आता माझ्याकडे विषय आहे गणित. तर मी तुमचा गणित शेवटपर्यंत असं बनवून देणार आहे की परत तुम्हाला गणित याच्यावरती लेक्चर अटेंड करायची गरज नाही पडली पाहिजे. किंवा तुम्ही सेल्फ स्टडी सुद्धा करून पुढे चालून MPSC किंवा PSI STI लेवल, राज्यसेवा लेवलचा तुम्ही आरामात अभ्यास करू शकता. ठीक आहे, या लेवल पासून आपल्याला इथून आपल्याला स्टार्टअप करायचंय. त्यासाठी आज आपला पहिला लेक्चर आहे, तर आपण बेस पासून स्टार्ट करूया. आणि जे पण चॅप्टर घेणार त्या चॅप्टरवरती तुमचा टेस्ट होणार. जो चॅप्टर कम्प्लीट झाला की त्या चॅप्टरवरती तुमचा टेस्ट होणार, जेणेकरून आपण काय शिकलो किंवा आपल्याला काय येतं, आपण काय विसरलो, काय लक्षात आहे, हे सगळं आपल्याला त्याच्यावरून कळणार. ठीक आहे, आता मला तुमच्यापैकी सांगा, तुला काय विचारणारच नाही. नैसर्गिक संख्यांमध्ये माहिती आहे सर्व? नैसर्गिक संख्यांबद्दल माहिती आहे? त्याच्यावरती आपण जास्त डिस्कस नाही करणार. ज्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे ते सांगून काय उपयोग नाही. बरं, नैसर्गिक संख्यांबद्दल थोडीशी माहिती देतो मी. शून्य ही संख्या आहे. आता 1 पासून तर नैसर्गिक संख्या स्टार्ट होते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 1 पासून तर अनंतपर्यंत होते, आहे की नाही? पण मला सांगा, नैसर्गिक संख्यामध्ये शून्य ही नैसर्गिक संख्या आहे? नाहीये. बरं, -1 आहे, -5 आहे, -7 आहे, -25 आहे, या नैसर्गिक संख्या आहेत का? नाहीत. पक्का? 100% कन्फर्म आहेत नाहीत म्हणून. आणि 1 ही काय आहे? 2 काय आहे? म्हणजे या नैसर्गिक संख्या नाहीत. लक्षात ठेवा, शून्य ही नैसर्गिक संख्या नाही. शून्याचा वापर सुद्धा आधी लोक करत नव्हते. पण शून्याचा शोध कोणी लावला? आपल्या भारतामध्ये शून्याचा शोध लागलेला आहे. हा, अरे बट्टाने. मग शून्याचा शोध लागला तेव्हापासून शून्याची व्हॅल्यू केव्हा वाढते? ज्यावेळेस एखादी संख्याच्या पुढे शून्य लागतो त्यावेळेस शून्याची व्हॅल्यू लागते. आता 5 आहे. आता ही 5 वरती जर मी 1 शून्य ठेवलं तर या 5 ची व्हॅल्यू वाढली का नाही वाढली? 50 झाले. मग शून्याचा वापर कधी केला जातो? तर संख्याची व्हॅल्यू वाढवण्यासाठी
शून्याचा वापर केला जातो। म्हणून शून्य एकच शून्य सिंगल शून्य घेतलं तर ती नैसर्गिक संख्या नाही, पण 10, 20, 50, 100 अशा संख्या घेतल्या त्या नैसर्गिक संख्या आहेत। ठीक आहे, नैसर्गिक संख्या बदल बस एवढंच गोष्टी लक्षात ठेवायचं, जास्त काय नाही। ह्याच्यावरती आपल्याला प्रश्न काय असतो, शेवटची संख्या कोणती अनंत, पहिली संख्या कोणती एक, संपला विषय। त्याच्यानंतर आपल्याला नैसर्गिक संख्यांवरती प्रश्न विचारतात, आता कोणकोणते प्रश्न होतात ते आपण डायरेक्ट घेऊया। बघा, 1 ते 25 पर्यंत असणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, नैसर्गिक संख्यांची बेरीज। आता आपल्याला प्रश्न असे विचारतात कि बाबा 1 ते 25 संख्या आहे, 1 ते 25 संख्या आहे, तर या संख्यांची बेरीज किती। त्याच्यासाठी एक सूत्राचा फॉर्म्युला आहे, तुम्हाला माहित असेल काय फॉर्म्युला आहे, बस फॉर्म्युला असा आहे, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेदामध्ये 2 आणि गुणिले एकूण संख्या। बघा, मी पहिले माझा उद्देश काय सांगितलंय तुम्हाला, जे कराल ते परत करायची वेळ नाही आली पाहिजे, जे कराल ते परत करण्याची वेळ आली नाही पाहिजे, परफेक्टच करायचं डायरेक्ट। आता मी संख्याशास्त्र किंवा पहिला चॅप्टर तुम्हाला शिकवलं तर ही ह्या चॅप्टरवर परत शिकण्याची गरज आली नाही पाहिजे, एवढं परफेक्ट करून ठेवायचं की काही टेन्शनच नसलं पाहिजे। कधी अर्ध्या रात्री उचललं उठवलं तुम्हाला प्रश्न विचारलं तरी उत्तर देता आलं पाहिजे। ठीक आहे, हा आता आणि पहिली गोष्ट, ज्यांचं गणित अजिबात जमत नाही असे कोणती जण आहेत तुमच्या पैकी, अजिबात जमत नाही, तू एक आहेस, तू पण आहेस, तू पण आहेस, तुला जमतंय, हा तू इंजिनिअरिंगचा आहे तुला जमणारच, बरोबर आहे, तुम्ही तिघ जण आहेत, तर एक काम करायचं, 2 तास दररोज सराव करायचा। बघा, सराव प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला मास्तराने किती डोकं आपटलं इथं तरी त्याचा उपयोग नाही। ठीक आहे, आणि तू खास करून मला लेक्चर संपल्यावरती भेट, तुला पुढचं प्लॅनिंग सांग तुम्ही काय करायचं। ठीक आहे, ज्यांचा बेस पक्का नाहीये त्यांच्यासाठी बेस। आता मी काय करणार आहे, माझा प्लॅनिंग, कारण मी प्लॅनिंगने सगळ्या गोष्टी करत असतो, माझा एकच उद्देश असतो की पोरगा लागला पाहिजे पोलीस भरतीला, त्याचं माझ्याकडे आलेलं आहे तर त्याचं वेळ पण वाया नाही गेला पाहिजे आणि त्याची मेहनत वाया नाही गेली पाहिजे। प्रत्येकाचं स्ट्रॅटेजीनुसार वेगवेगळं करतो, आता मला लगेच समजून जातं कोण चांगला आहे कोण हुशार आहे, तुम्हाला काय करायची गरज आहे, याला काय करायची गरज आहे, त्याला काय करायची, प्रत्येकाची गरज ही वेगवेगळी आहे आणि त्या गरजेनुसारच आपल्याला तयारी करायची आहे, जे येत आहे त्याच्यावर करून काय फायदा नाही। आणि एक गोष्ट, प्रत्येक लेक्चरमधून तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला भेटणार 100% गॅरंटी। ठीक आहे, आता याच्या इतर एका बघा, गुणाकार, बेरीज, वजाबाकी आणि भागाकार या गोष्टी तुम्हाला शिकवायची गरज नाही पडली पाहिजे, हे लहान पोरं नाहीत तुम्ही, पहिली दुसरीचे पोरं शिकतात, त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही स्वतःहून करायच्या, ऍडव्हान्स लेवल आम्ही करणार। ठीक आहे, या छोट्या छोट्या गोष्टी मागे लागायचं नाही आणि जर तुम्हाला ते जमत नसेल तर घरी प्रॅक्टिस करायची 2 तास आणि कंपल्सरी रिपोर्ट करायचा। यस, मी 2 तास या टॉपिकवरती प्रॅक्टिस केली, प्रत्येकाला मी अभ्यासक्रम वेगळा देणार आहे, उद्यापासून तुमचा अभ्यासक्रम वेगळा राहील, तुमचा अभ्यासक्रम वेगळा राहील। ठीक आहे, आणि तुझा पण अभ्यासक्रम वेगळा राहील आणि आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट झोन आहे GK, बरोबर आहे का, मार पोर इथंच खातात, इथंच मार्क जातात, 3 विषय कम्प्लीट करतात पण इथं मार्क खातात, तर या GK ला परफेक्ट बनवण्याचं सोल्युशन पण तुम्हाला मी सांगेल। ठीक आहे, आता आपण विषयाकडे येऊया, सगळ्या गोष्टी करूया आपण स्टेप बाय स्टेप हळूहळू, आता तर सुरुवात आहे, आज पहिलाच दिवस आहे आपल्याला। बरं, पहिली संख्या कोणती येणार कोमल सांग, राईट, शेवटची संख्या कोणती येणार सुरज, 25। मी तुमचं नाव चुकीचं घेतलं तरी ज्याच्याकडे बोर्ड केलं त्याने होकार द्यायचा, कारण माझं नाव लक्षात नाही राहत। त्याच्यानंतर छेदामध्ये 2 गुणिले एकूण संख्या किती येणार, बळा इकडे बस ना सांग, पटकन सांग, तू उत्तर काढलास मग कधी काढणार, ज्याला येते त्याने उत्तर काढायचंय, सांग पटकन शेवटची संख्या
शेवटची संख्या घेतली, एकूण संख्या बोललो ना मी, हा एकूण संख्या काय येणार, अरे बाळा एक ते पंचवीस, मग एकूण संख्या पंचवीसच असणार, हा सिंपल लॉजिक आहे. याच्यामध्ये काय अवघड आहे, लास्ट कितीची संख्या टोटल पंचवीस. आता इंजिनियरचं तुझं नाव काय बाळा, किशोर, मला सांग आता काय करणार पुढची स्टेप मध्ये, बोलायचं आपल्याला बोलत बोलत शिकायचंय, शांत बसून नाही जाणार, काय करणार, यांचा मल्टीप्लाय करणार, बरोबर आहे. मग पंचवीस आणि एक सव्वीस, छेद दोन गुणिले पंचवीस, बरोबर आहे. आता या सव्वीस ला कशाने भाग देणार, दोनने, कोण देणार पटकन, अरे व्हेरी गुड, म्हणजे लक्षात ठेवा कोणत्याही समसंख्याला दोनने भाग जातो, पहिली गोष्ट क्लिअर करायच्या, दोनने भाग जातो आणि दोनने भाग देण्यापेक्षा त्या संख्याचा अर्ध करून घ्यायचा. पन्नास असेल पंचवीस, तीस असेल पंधरा, दहा असेल, दहा असेल तर काय घेणार आपण पाच, कोणतीही संख्या असेल त्याचा काय करायचं आपला 50% करून मोकळा व्हायचा, विषय क्लोज, समजलं. आता बघा मग काय येणार पुढची प्रोसेस, तेरा गुणिले पंचवीस, तेराचा पाडा कोणाकोणाचा पाठ आहे, वरती पोट करा, तेराचा पाडा कोणाचा पाठ आहे, बस वन मॅन शो. आपण ज्या क्षेत्रामध्ये उतरलेलो आहे ती क्षेत्र सोपं नाही, लक्षात घ्या. माझा एक उद्देश, आपण कोणाला टप देणार आहेत, एमपीसी, किती पेपर अवघड आला सचिन, काय नाव, सुहास, तरी या वर्षी 90 च्या खाली जर तू आलास तर विचारच करायचा डायरेक्ट, 90 च्या खाली बिलकुल यायचं नाही आपल्याला, बस असं रिकामी बसून चालणार नाही, वही आणि पेन्स घे, चल तुला देऊ, टार्गेट संपलं, टार्गेट टार्गेट समजलं, चेस करायचं सगळ्यांनी, ठीक आहे. बर गुणाकाराला तेरा, तेराचा पाडा कोणाचा पाठ आहे, एकाचा पाठ आहे, दोघाचा पाठ आहे, बरं पंचवीसचा पाडा कोणाचा पाठ आहे, तुम्हाला एक आयडिया सांगतो अजून, राऊंड फिगर माहिती आहे, राऊंड फिगर संख्या, पाच दहा पंधरा पंचवीस तीस वीस, यांचे तर पाठ सगळ्यांचे पाठच पाहिजे, राऊंड फिगर संख्या काय आवड नाही त्याच्यामध्ये. आता बघा अशा असा गुणाकार आला तर काय करायचं, आपल्याला फक्त तेरा गुणिले पंचवीस, मग पाच त्रिक पंधरा, आणि असं करत बसायचं नाहीये, आपण काय छोटे छोटे मुलं नाही आहोत, हे पोरं बालवाटले ते करतात, डायरेक्ट पंचवीस त्रिक, बोला पंचवीस त्रिक पंच्याहत्तर, अशी हच्याला पंचवीस एक, पंचवीस आणि सात, पटकन असं पटापट उत्तर यायला पाहिजे, किती उत्तर आलं, म्हणजे एक ते पंचवीस पर्यंतच्या जेवढ्या पण नैसर्गिक संख्या आहे त्यांची बेरीज किती आहे, तीनशे पंचवीस. आणि फास्ट मध्ये आणि बोलत काढायचं, कोणी शांत बसून चालणार नाही, ठीक आहे, चला लिहून घ्या. झालं लिहून, फटाफट कॅच करा, फटाफट कॅच करा, फटाफट उत्तर काढायचं, टाइम वेस्ट करायचं नाही. काय प्रश्न आहे, पंचवीस ते पंच्याहत्तर, मी तुम्हाला एक एक्झाम्पल सोडून दिलं, बस डेमो एक भेटणार, त्याच्यावरती आपल्याला काम करायचंय. हा एक हजार दोनशे, चला चेक करूया, एक हजार दोनशे पन्नास, बाराशे पन्नास, ठीक आहे, ओके झाला, सगळ्यांचं तेच उत्तर आलं का, सगळ्यांचं उत्तर तेच आलं का, बरं मी सांगतो इकडे लक्ष द्या, इथं तुम्हाला कन्फ्यूज झालं की सरांनी आम्हाला पंचवीस ते डायरेक्ट पंच्याहत्तर सांगितलं, आहे ना, एक कुठे गेला सर, आम्ही एक पासून सुरुवात करत होतो, बरं होतं, आहे का नाही, पण असं पण एक्झाम्पल येऊ शकतात, एक्झाम्पल कसे येऊ द्या, आपली तयारी पाहिजे. आता याच्यामध्ये बघा, आता पंचवीस ते पंच्याहत्तर मी समसंख्या बोललो का, विषम संख्या बोललो, मूळ संख्या बोललो, काहीच नाही, मी फक्त नैसर्गिक संख्या बोललो. नैसर्गिक संख्या म्हणजे काय, याचा अर्थ कोण सांगेल मला, फक्त अर्थ आपल्याला माहित आहे का याच्यासाठी, हा तुझ्याकडूनच अपेक्षा आहे, सांग, नैसर्गिक संख्या म्हणजे लक्षात ठेवा, निसर्गामध्ये
जेवढे आपण संख्या आढळतात करोडो असेल किंवा ज्या मोजता येईल, मोजता येते ना संख्या, एक दोन तीन चार पाच असं मोजू शकतो ना आपण, पुढे दशक हजार शतक काय असेल नसेल, निसर्गामध्ये जेवढ्या पण संख्या आढळतात पण कोणत्या, मोज संख्या, मोजता येणाऱ्या संख्या, त्या म्हणजे सर्व नैसर्गिक संख्या। ठीक आहे, आता बघा या ठिकाणी नैसर्गिक संख्या म्हटलंय ना तर पहिलं काम काय करायचं, आता 25 ते 75 पर्यंत आपल्याला संख्या मोजायच्या आहेत, काय करायचं तुम्ही असं केलं 75 वजा 25 ठीक आहे करा काहीच प्रॉब्लेम नाही, पाचातून पाच गेला शून्य, सातातून दोन गेले किती उरणार, पाच उरणार, हा किती बेरीज झाली 50, एकूण संख्या किती आहे नाही, याच्यामध्ये एक मिळवायचा, किती झाले 51 संख्या झाली ना, लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही आकड्यांची वजाबाकी करतात 50 ते 25 किंवा 200 ते 150 किंवा 1000 ते 75 अशाच्या मधल्या संख्या टोटल मोजायच्या असेल ना आपल्याला, त्यावेळेस काय करायचं परत एकदा सांगतो लाईफ टाइम लक्षात ठेवा, ही संख्या आहे तशीच घ्यायची, त्याच्यातून ही संख्या वजा करायची, वजा केल्यानंतर त्याच्यामध्ये एक ही संख्या मिळवायची, लाईफ टाइम लक्षात ठेवा। तुम्हाला कोणी काही विचारलं, आपल्याला नोटांचा बंडल प्रश्न असतो, नोटांचा बंडल माहिती ना, सिरियल नंबर असतात नोटांची, सिरियल नंबर 2678 ते 790 इथं 20 अशी सिरियल नंबर असते नोटांची, ते 10 नोटा असतील, 100 असतील, 500 असतील किंवा 1000 असतील, तर एकूण रक्कम किती हा प्रश्न आपल्याला विचारला जातो, ते मी पुढे घेणार पण तुम्हाला सांगतो ज्यावेळेस तुम्ही संख्या मधून गॅप नसेल काय नसेल वजाबाकी करणार त्यावेळेस त्याच्यामध्ये एक मिळवायचं, लक्षात राहील कायमस्वरूपी, नोट करून घ्या पेनाने वाटल्यास की बाबा असं केलं तर असं आपल्याला एक मिळवावं लागेल। आता 51 बरोबर 100% कसं आहे याचं मी तुम्हाला याचं मागे स्पष्टीकरण देतो, म्हणजे तुमच्या डोक्यात परफेक्ट बसेल। बघा आता आपण 31 ते 75 पर्यंतचा संख्या काउंट करूया, हे बरोबर आहे, तुम्ही याच पद्धतीने करायचं पण हे परफेक्ट बरोबर का आहे याचं कारण मी आता तुम्हाला सांगतोय, कारण मी तुम्हाला काय बोललो, मी एकदा शिकवलं की परत ती शिकवायची गोष्ट आली नाही पाहिजे आणि तुम्ही ते परत विसरायला पण नाही पाहिजे। एक तर या 6 महिन्यामध्ये तुम्ही बाहेर पडला तर मास्टर बनून सुद्धा पडाल, लक्षात घ्या शिकलेलं कधीच वाया जात नाही। ओके आता बघा काय करायचं तुम्हाला, 31 ते 40 किती संख्या असणार रे, 10 संख्या असणार ना, 41 ते 50 किती संख्या, 51 ते 60 किती संख्या, 61 ते 70 किती संख्या, 10 आणि मग 71 ते 75 किती संख्या, 5, 71, 72, 73, 75 किती झाल्या टोटल, 10, 20, 30, 40, 45 झाल्या, 45 झाल्या का, 10, 20, 30, 40, 45 बर, 31 ते आपण कुठे घेतलं 40 पर्यंत पोहोचलो। ठीक आहे आता याच्या मागे संख्या राहिल्यात ना 25 ते किती राहिल्यात 30 पर्यंत, 25 ते 30 पर्यंत किती संख्या असणार तू सांग, 25 ते 30 पर्यंत किती संख्या असणार तू सांग रे, तू सांग ज्योती कोमल, हा सांग पटकन, जोरात बोलायचं हळू बोलायचं नाही, तुम्हाला मी मारणार नाही, ठोकणार नाही, ओरडणार नाही, पण बोलत बोलत आपल्याला शिकायचं, तुम्हाला पण कंटाळा आला नाही पाहिजे, मला पण नाही आला पाहिजे, तू सांग तू सांग तू सांग, त्यांना काठी घेऊन ठोकलं पाहिजे रे तुम्हाला, किती आहे किती आहे जोरात बोल, सिंपल आहे ना यार, 25 संख्या तुम्ही काउंटच नाही केली, तुम्ही बोलले 26, 27, 28, 29, 30 सर 5 आहेत पण 25 कुठे गेली, मग किती आहेत, मग किती झाल्या संख्या, अरे 45 + 6 किती होतात आता सांगायला पाहिजे ते, मी किती होतात झाली का 51, म्हणजे असं रामायण महाभारत बनवण्यापेक्षा आपण डायरेक्ट ट्रेलर काढलं तर चालणार नाही का, चालेल ना, मग ही पद्धत बरोबर आहे मान्य करता, कायमस्वरूपी लक्षात ठेवा, पण कधी लागू होईल ज्यावेळेस सिरियल नंबर सारखाच असेल त्यावेळेस,
मग किती मोठा प्रश्न असू द्या, आता तुम्हाला मी अशा पद्धतीने कोणताही फिरून प्रश्न विचारला तरी तुम्हाला उत्तर काढता यायला पाहिजे, ठीक आहे। हा मग आपल्याला आता काय काय मिळालं, टोटल संख्या मिळाली, पहिली संख्या 25 अधिक शेवटची संख्या 75 छेद 2 गुणिले एकूण संख्या 51। पहिलं काम काय करणार, यांचा गुणाकार करणार का यांची बेरीज करणार, पहिले यांची बेरीज करायची। 75 आणि 25 किती झाले, 100 छेद इकडे परत या दोन ने 100 ला काय करणार, भाग देणार, किती भागाकार येणार, किती भागाकार येणार, 50। तुम्हाला काय मगाशी सांगितलं आठवते, माझा प्रत्येक शब्द कॅच करा कामाला येईल। काय बोललो होतो, कोणत्याही समसंख्येला जर दोन ने भागायचं असेल तर त्याची संख्या काय असते, निमपट असते। मग डायरेक्ट तुम्ही भागाकार देण्यापेक्षा डायरेक्ट त्याचा अर्ध करून घ्या, 50 असेल तर किती करणार, 150 असेल तर किती करणार, पटकन बोलता यायला पाहिजे, किती करणार, आणि 250 असेल तर त्याचा 50%, 125, पटापट जमलं पाहिजे, आकडेमोड जमलं पाहिजे। आपल्याला 6 महिन्यामध्ये परफेक्ट व्हायचंय, लक्षात घ्या, वर्ष 2 वर्ष क्लास करत बसायचं नाहीये, 6 महिने तयारी करायची आणि बाहेर पडायचं डायरेक्ट, ठीक आहे। मग याच आता आपलं किती मिळालं, 50 गुणिले 51। आता तुम्हाला पाडा, 50 आहे पाडापाट नाहीये, हरकत नाही, 5 पाडापाट आहे, बस 5 आहे की 5 5 1 0 उरला का शिल्लक, काय केलं आपण त्याला, काहीच नाही केलं, तो उचलायचा नाही तर ठेवायचा, किती झाले, बरोबर आहे का रे, 5 आहे की 5 5 5 25 255 आणि 0 2550, तुझं काय चुकलं होतं, गुणाकार चुकला होता। तर बघा, गुणाकार असं करण्यापेक्षा, असं करण्यापेक्षा गुणाकार कसं आहे, जसं आला तसंच करता यायला पाहिजे, लक्षात ठेवा, राऊंड फिगर पाडेपाट करून ठेवायचे, कमीत कमी नाही 13 पाट, 10 तर पाट आहे, 12 तर पाट आहे, 15 25 असे राऊंड फिगर, 30 शून्य कोणत्याही पाड्यात आला ना, आता समजा 300 गुणिले 175, फक्त 75 आहे, तर आपण 300 पाडा बोलायचं नाही किंवा 75 पाडा बोलायचं नाही, किंवा असं एका खाली एक मांडून करत बसायचं नाही, काय करायचं, 3 5 15 7 1 7 3 21 1 22 आणि हाय 2 0 उरले ठेवून द्या, संपला विषय, जास्त डोकं पण लावायचं नाही, 0 उरले गुणाकार केला 3 ने 75 ला, बाकीचे सगळं पाठीमागे ठेवून द्यायचे, ठीक आहे, शॉर्टकट आणि लवकरात लवकर, कारण तुमच्याजवळ किती मिनिटं असतात रे, 1.5 तास, 90 मिनिटांमध्ये 100 प्रश्न, तर एका प्रश्नाला किती वेळ लागतो, कोण सांगेल, एका प्रश्नासाठी किती वेळ असणार तुमच्याकडे, सरासरी 54 सेकंद, 90 मिनिटं 100 प्रश्न, लक्षात आलं, हे लिहून घेतलं का, लिहायची गरज आहे, परत लिहून देतो, हा इथं 51 बरोबर 50 गुणिले 51 बरोबर 5 1 5 5 5 25 1 0 25 50, ओके, कोणाचं उत्तर येतं ते, 76 ते 105 पर्यंत असणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, ओके काय प्रश्न आहे, 1 ते 76 ते 105 पर्यंत असणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, 1 ते 5 1 ते 10 असं करत बसायचं नाही, आपल्याला मोठ्या मोठ्या संख्या घ्यायच्या आहेत, म्हणजे प्रॅक्टिस चांगली होईल आणखी, ठीक आहे, पटकन उत्तर काढा। मला आज सांगतो तुम्हाला, पहिला दिवस आहे, झालेल्यावरती 5 वेळा रिपीट करून आणायचे उद्या, ओके। आता पहिलं काम काय करणार आपण, पहिलं काम मला सांगा, तुम्हाला छान पैकी वजाबाकी कोणाला जमते, वजाबाकी, बर, कोमल 105 मधून 76 वजा कर, किती उरले सांग मला, आणि तू पण सांग, काय नाव तुझं, सायली, तू पण सांग, अजून कोण आहे, छोटा डॉन, तू पण सांग, काय प्रश्न आहे, 105 मधून 76 वजा केले किती उरणार, 57 उरणार,
100%. अरे वजाबाकी करतोय आपण बघत 31. अरे वाह वाह वाह, क्या बात है, बहुत बढ़िया, शाबाश. वजाबाकी करतोय आपण वजाबाकी. गुणाकार आणि भागाकार अजून लांब आहेत भरपूर. आता वजाबाकी करायचं शिकून घ्या, परत परत सांगणार नाही. तुमच्या सरांनी तुम्हाला शाळेत असताना मारलं होतं की नाही काय माहिती, आम्हाला तर लिट काठीने मारायचे बाबा, एवढी मोठी काठी असायची, फोडफोड फोडायचे. तुम्हाला माहित नाही मारला असेल की नाही, आता नाही मारत वाटत, आहे ना रे. पाचामधून सहा वजा होत नाही, कारण पाच ही संख्या काय आहे, काय आहे, लहान आहे. मग काय करणार आपण, एक हच्च्याला घेणार इकडून, मग पाच आणि हा एक घेतलेला, अशी टोटल किती झाली, 15. किती झाली, 15, कुठून, इकडून एक घेतलेला. मग 15 मधून सहा गेले, उरणार किती, 9 उरले. किती उरले, आता याचा कार्यक्रम संपला, हातच्या परत देऊन टाकायचा. म्हणजे इथं शून्य आहे, शून्य मधून सात आणि एक हातच्याचा एक, म्हणजे 8 ही संख्या वजा होणार का, नाही. परत इकडून एक हातच्या घ्यायचा, मग शून्य होता, एक घेतला, किती झाले, 10. 10 मधून हा 7 आणि हातच्या घेतलेला 1, टोटल किती, 8. मग 10 मधून 8 गेले, उरणार किती, किती, मग टोटल किती उरले, बेरीज वजाबाकी किती आली, एवढ्या संख्या आहेत का, कारण त्याच्यामध्ये आणखी काय करायचं, आपल्याला एक संख्या मिळवायची. किती झाली संख्या टोटल, एकूण संख्या मिळाली 30. आता इकडे येऊया, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेदामध्ये 2 गुणिले एकूण संख्या 30. पुढे या दोघांची बेरीज करणार, तर वजाबाकी केली, आता आपण यांची काय करणार, बेरीज केली. मग बेरीज करताना कसं करा बघा रे, 5 आणि 6 किती झाले, 11 1, हच्च्याला 1, 0 आणि 8 हे किती होणार, 7, म्हणजे 8 झाले, 1 1 किती बेरीज झाली, मग 181 छेदामध्ये 2 गुणिले 30. सर 181 2 ले कसा अर्ध करायचा, प्रश्न निर्माण होतो ना, कारण ही संख्या कोणती आहे, विषम, आणि विषम संख्येला 2 ने भाग जातो का, नाही. मग काय करणार, याला नाही जात ना, याला तर जाते, चालते की, याला पण दिलं तरी चालते. मग याचा 50% किती येणार कोमल, व्हेरी गुड, किती येणार, 15. मग आपल्याकडे काय राहिलं, 181 गुणिले 15 पाठ आहे, बोला, 15 1 हच्च्याला 15 8 विषासे आणि 1 1 20 हच्च्याला किती राहणार रे, 12. किती राहणार, जर 3 अंकी संख्या आली तर 1 अंक इथे घ्यायचं, उरलेले 2 हच्च्याला राहणार. पुढे 15 1 15 मध्ये 12 मिळवले, किती होणार, किती होणार, 27. उत्तर किती येणार तुमचं, 2715. एकूण संख्यांची बेरीज किती, 2715. गेलं का, उडाला वरती, अडवून ठेवा थोडस, समजलं, पक्का, ह्याच्यावरती प्रॅक्टिस, तेव्हाच क्लिअर होणार. हा चला लिहून घ्या, छोट्या छोट्या गोष्टीसाठी जर आपण पूर्ण केलं तर 2 तास त्याच्यातच जाईल आपलं, ठीक आहे. आता आपण पॅटर्न चेंज करूया. आता मी तुम्हाला एक्झाम्पल देतो, 1 वर्ग 2 वर्ग बघा, 1 वर्ग अधिक 2 वर्ग अधिक 3 वर्ग ... अधिक चला 9 वर्ग बरोबर काय, असा प्रश्न येतो का रे आपल्याला, येतो. आता काय करायचं, ते वर्गांचीच बेरीज करावं लागत असेल, ठीक आहे. एवढ्या संख्या असल्या तर आपण करून पण टाकू, आहे का नाही, 9चा वर्ग 7चा वर्ग तोंडपाठ असणार, पण जास्त आल्या तर काय करायचं, हा मोठा प्रश्न आहे. त्याच्यासाठी एक फॉर्म्युला कायमस्वरूपी लक्षात ठेवा, काय ठेवायचा फॉर्म्युला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं, सूत्र, काय सूत्र आहे बघा, कंसामध्ये n+1 कंस पूर्ण, दुसऱ्या कंसात n+2n+1 कंस पूर्ण, छेदामध्ये 6. इथे एक n राहिला अजून, अशा पद्धतीने हा फॉर्म्युला आहे, n+1 दुसऱ्या कंसामध्ये 2n+1 छेदामध्ये 6. बघा रे,
या टाइपचा प्रश्न 100% आपल्याला विचारतात, कारण प्रश्नपत्रिका पहिल्यासारखं ना एकदम सोपी सोपी नाही तयार होत, आता थोडीशी अवघड पण होते। मग त्याच्यासाठी हा या टाइपचे वर्गांची असणार, काही वेळा घनांची पण असते, घनांसाठी वेगळा आणि वर्गासाठी वेगळा। तुम्हाला काय करायचंय, तुमची नोटबुक मध्ये ज्यावेळेस तुम्ही पक्की नोटबुक घ्या ना, प्रत्येक चॅप्टर ज्या पद्धतीने आपण इथं शिकतोय ना, प्रत्येक चॅप्टर व्यवस्थितरित्या लिखून घ्यायचं आणि प्रत्येक सूत्र पण लिहून घ्यायचे, कारण एकच चॅप्टर करायचं आपण फायनल, असे आपण भरती येईपर्यंत सगळे चॅप्टर डबल टेबल होऊन जाणार, म्हणजे आपले मार्क जाणार नाही। बघा आता एन, आता एन भानगड काय आहे पहिले ते समजून घ्या, कारण एन कोणाची किंमत ठेवायची, आता पण प्रश्न निर्माण होतो ना। एन म्हणजे ही शेवटची संख्या, ते पण दोन नाही बरं का, हा नऊ। एन म्हणजे काय, शेवटची संख्या। मग या फॉर्म्युलानुसार आपण काय करणार, नऊ कंसामध्ये 9 + 1 कंस पूर्ण, दुसऱ्या कंसामध्ये 2 × 9 + 1 कंस पूर्ण। आता इथं बघा, ही 2 आणि n यामध्ये जर कोणताच चिन्ह नसेल, काय नसेल, जर यामध्ये कोणताच चिन्ह नसेल तर कोणता चिन्ह असतो त्यामध्ये, गुणाकारचं चिन्ह असतो। कोणता चिन्ह असतो त्यामध्ये, गुणाकारचं। एक्झाम्पल साठी 2x + 3 असा जर प्रश्न असेल तर या दोघांमध्ये कोणताच चिन्ह नाहीये, याचा अर्थ काय होतो, 2 × x असा चिन्ह असेल, समजलं। म्हणजे आपण या ठिकाणी एन ची किंमत किती आपल्याजवळ, 9 आहे। आता या फॉर्म्युलानुसार उत्तर काढा, छेदामध्ये 6, छेदामध्ये किती, 6, 9 × 9 + 1 दुसऱ्या कंसामध्ये 2 × ओके, समजलं, इथपर्यंत पोहोचलो। आता पुढच्या स्टेप काय करायचं, तर सगळ्यात पहिले काय सोडवणार आपण, काय सोडवणार, कंस, काय सोडवणार, पहिले काम करायचं कंस सोडवायचं। आता कंसामध्ये पण 2 कंस आहेत, काय काय सोडवायचं, पहिल्याकडून यांचं काम करूया आपण तमाम। 9 × 2 म्हणजे 9 × 2 लिहित बसायची काय गरज नाही, डायरेक्ट शॉर्ट काढावर्या, 9 × 2 = 18 + 1 म्हणजे या कंसाचं उत्तर मिळालं आपल्याला, या ठिकाणी लिहितो 19 मिळालं। त्याच्यानंतर 9 × 1 = 10 आणि हा 10 आणि हा याचं काय उत्तर येणार रे, इथं काही चिन्ह नाहीये, याचा अर्थ काय होतो, गुणिले, काय होतो, गुणिले, जिथं काही चिन्ह नाहीये याचा अर्थ काय होतो, लक्षात ठेवा, इथं जिथं चिन्ह नसेल आणि कंस असेल तर काय होतो त्याचा अर्थ, गुणिले। मग 9 × 10 बरोबर किती येणार, यांचा गुणाकार 90 आला, ह्यांच्यामध्ये काही चिन्ह होतं का नाही, मग इथं कोणता चिन्ह असणार, छेदामध्ये हा भाग। आता मला सांगा, 90 × 19 = 6, आता इथं आपण दोन पद्धतीने आन्सर काढू शकतो, एक तर दोघांचा गुणाकार करा नंतर 6 ने भाग द्या, दुसरं काम जर असं कट भाग जात असेल तर देऊन टाका, काहीच प्रॉब्लेम नाही, इकडे जात असेल इकडे द्या, इकडे जात असेल इकडे द्या। आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, कायमस्वरूपी मेमरीमध्ये फिट करा, समसंख्येने समसंख्यालाच भाग जात, समसंख्येने विषम संख्याला कधीच भाग जात नाही, समसंख्येने समसंख्यालाच भाग जात, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा। जे मी तुम्हाला बोलतोय ना कायम लक्षात ठेवा, ते खरोखरच कायम लक्षात ठेवा, ठीक आहे, तर आपल्याला गणित येईल। लेक्चर संपला, घरी जायचं, परत एकदा रिव्हिजन करायचं, ओके। आता बघा कशाने कट करणार आपण, 3 आणि 3 × 2 = 3 म्हणजे इथं 30 आणि इथं किती मिळालं, 2। मी काय केलं परत एकदा सांगतो, 3 आणि या 6 ला भाग दिलं, 3 × 2 = 6 इथं राहिलं किती, 2 आणि 3 आणि याला भाग दिला, म्हणजे एकाच संख्येने दोघांना भाग द्यायचं, याचा अर्थ कळाला का, असं नाही इथं मी 3 आणि देतो वरती मी 9 आणि देतो असं नाही, एकाच संख्येने दोघांना भाग द्यायचं कधी पण। भाग दिलं मी 3 आणि भाग दिलं 3 × 9 याला 3 आणि भाग दिलं 3 × 2 = 6 आता बघा आणखी इथं 30 इथं 2 म्हणजे 2 तर काय करणार तुम्ही, अरे 50% करायला सांगितलंय ना, लक्षात आहे ना, भाग देत बसायचं नाही, 2 × 1 = 2 याचा 50% 15 आता आपल्याकडे शिल्लक काय राहिलं, 15 × बस पाडे पाडेत का, 19 ×
15 उलट करा किंवा सुलट करा कशीही करा तुमची इच्छा। पाडे पाडे नाही पाट बर 15 चा बडा पाडे ना 15 नवे अरे 35 किंवा 135 बोला 15 नवे पाडे पाटच घेणार तुमची थांबा जरा 35 अच्छाला किती राहिलं 13 15 आणि 13 बोला पटकन 15 आणि 13 पक्का 28 अजून काय शिल्लक राहिलं का मग यांचं बेरीज गुणाकार किती आला 285 बरोबर आहे किती आला गुणाकार म्हणजे उत्तर किती मिळालं फायनल। आता लक्षात ठेवा कायमस्वरूपी एकाचा वर्ग दोनाचा वर्ग तीनाचा वर्ग अशा पद्धतीने जर प्रश्न आला मग शेवटचा अंक काहीही असेल शेवटचा अंक काहीही असेल त्याच्यासाठी ही गोष्ट तुमच्याकडे पाहिजे आणि अवघड नाहीये सोपं आहे लक्षात ठेवायला पण तुम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिस करणार त्यावेळेस असे एक्झाम्पल सोडवणार ऑटोमॅटिक येणार आणि प्रत्येक टॉपिक वरती 25 मार्काची टेस्ट मी स्वतः देणार आहे आणि काही एक्झाम्पल तुम्ही स्वतः सोडवायचे कारण टॉपिक झाला टेस्ट झाली तुम्ही प्रॅक्टिस केली कम्प्लीट मोजून गणिताचे 15 ते 20 चॅप्टर आहेत आणि जर मी सांगतो त्या पद्धतीने चॅप्टर केला तर परत परत करायची गरज पडणार नाही लक्षात आलं वर्ग संख्या असेल आणि लक्षात ठेवा असे जे प्रश्न आहेत याची सुरुवात 1 चा वर्ग पासूनच होणार असं नाही की 5 चा वर्ग अधिक 6 चा वर्ग असं होणार नाही पहिल्या नैसर्गिक संख्यांचा वर्गांची बेरीज विचारणार आपल्याला किंवा असाही प्रश्न असू शकतो पहिल्या 15 पर्यंत किंवा 10 पर्यंत येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची वर्गांची बेरीज किती असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो कसंही प्रश्न विचारू द्या ही जर गोष्ट तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला 100% उत्तर काढता येईल। आता मला सांगा तुमच्यापैकी किती लोकांना ही गोष्ट माहिती होती माहित होतं हा फॉर्म्युला माहित होता व्हेरी गुड माहिती पाहिजे ठीक आहे लिहून घ्या चला। आता काय प्रश्न आहे 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग .. 15 चा वर्ग बरोबर काय फॉर्म्युला हाच उत्तर काढायचं तुम्ही बघा चुकलं तर चालेल 10 वेळा चुका करा जोपर्यंत तुमची परीक्षा येत नाही तोपर्यंत तुम्ही 10 वेळा चुका करा काही अडचण नाही पण 1 चूक 10 वेळा नाही झाली पाहिजे। हा आता एन म्हणजे काय तू सांग बघा एन म्हणजे 15 चला मी इथं 15 घेतलं कंसामध्ये इथं काय घेणार अधिक 1 दुसऱ्या कंसात 2 इथं 15 अधिक 1 कंस पूर्ण छेदामध्ये किती घेणार कोमल 6 पहिली स्टेप पार केली आपण स्टेप बाय स्टेप करा तुम्ही जोपर्यंत तुम्हाला पटापट जमत नाही ना तोपर्यंत काय करायचं तुम्हाला स्टेप बाय स्टेप फॉलो करायचे। आता काय करणार कंसाचा विषय मिटवणार काय काम सांगितलं मी तुम्हाला कंसाचं मग या दोघांचा गुणाकार 30 आणि 1 म्हणजे पहिल्या कंसाचं उत्तर मिळालं आपल्याला 31 हे करा किंवा हे करा काय प्रॉब्लेम नाही या दोघांची बेरीज 16 मग काय करणार 16 गुणिले ही संख्या असणार ना काही चिन्ह नाही म्हणून हे बघा याचं तुम्हाला मी पूर्णपणे एकदा स्टेप सांगतो याचा अर्थ काय होणार याचा अर्थ 16 म्हणजे 15 गुणिले 16 याचा अर्थ यांच्यामध्ये काही चिन्ह नाही तर गुणिले येणार याचा अर्थ काय झाला 30 30 आणि 1 31 छेदामध्ये 6 असा त्याचा अर्थ झाला। परत एकदा रिपीटेशन 15 आणि 1 कुठं आहे 16 तो इथं आहे या दोघांमध्ये कोणता चिन्ह नाही म्हणून इथं काय ठेवलं ठेवलं याचा अर्थ काय मिटला इथं काही चिन्ह नाही म्हणजेच काय ठेवणार 15 दुणे 30 आणि 1 म्हणजे इथं 31 येणार छेदामध्ये 6 येणार। आता पुढची स्टेप इथं गुणाकार इथं भागाकार तर तुम्ही इथून कट करू शकतात बघा कट कधी काय कधी होणार नाही ही 5 अधिक 6 गुणिले 3 आणि छेदामध्ये 3 इथं अधिक करा तर 3 ने या 3 ला कट करू शकतो का आपण किंवा 6 ला करू शकतो का नाही बेरीज असेल तर करू शकत वजाबाकी असेल तर करू शकत
फक्त कधी करू शकतो आपण ज्या वेळेस गुणाकार असेल त्या वेळेस। आता कट करायचंय कशाच्या पाढ्यात तीन आणि सहा भेटतील आपल्याला सॉरी सहा आणि पंधरा भेटतील तीनच्या पाढ्यात तीन पाचे तीन दुने या सहा दोन ने याला भाग जातो का मग किती येणार बे एक बे बे आठी आता आपल्याकडे शिल्लक काय राहिलं पाच गुणिले आठ गुणिले एकतीस कारण एकतीसला भाग दिला होता का आपण मुळातच ती कोणती संख्या आहे विषम संख्या आहे विषम संख्येला दोन ने भाग जातो का अजिबात नाही मग या दोघांचा गुणाकार गुणाकार करायच्या पण पद्धती आहेत तुम्ही एकतीस गुणिले आठ करू नका आठ पंचे चाळीस करा गुणिले एकतीस चार आहे की चार त्रिक हा एक शून्य उरला तो ही गोष्ट तुम्हाला सुरुवातीला सांगितली का मी नाही तू नव्हता ना रे ह्यांना सांगितली मी सांगितली का नाही ज्या वेळेस तीनशे असा जरी गुणाकार असेल तर या दोघांचाच गुणाकार करायचा या दोन संख्येनेच गुणाकार करायचा आणि जेवढे शून्य शिल्लक राहतील तेवढे फक्त ठेवायचं काम करायचं समजलं अवघड आहे समजलं नाही मग एकतीस ने भाग नाही गेला मग यांचा गुणाकार केला ना तिघांचा आपण अरे हे सहा कुठून आले होते रे हे रा हे सहा याला भागिलेत ग बाई असं येते याच सहा नाही येते याच सहा येते समजलं लिहून घेतला लिहून घ्या पटकन चला एवढे जे भाग आहे ना एवढ्या भागाचं उत्तर काढू सांग पंधरा आणि एक पहिले काय सोडवायचं कंस एक नियम आहे याला म्हणतात कंच भा गु बे व हा गणितातला नियम आहे क म्हणजे काय सोडवणार कंस पहिले काही असेल पहिले काय सोडवणार कंस चा मच म्हणजे चा ची आणि चे असे असतात पंधराच्या पाच बरोबर काय असे प्रश्न असतात त्याला म्हणतात चाची चे चाची ती नाही चाची आपली चाची ते हा ठीक आहे त्याच्यानंतर भा म्हणजे काय करणार तुम्ही नंतर 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 नियम समजला या नियमानुसार हित नियम तो लागू पडतो पहिले काय सोडणार आपण कंस काय सोडणार आपण कंस मग आपण पहिले काय कंस पूर्ण टाकतो बाबा हा पहिले आपण काय सोडवणार कंस या कंसाचं उत्तर किती मिळालं सोळा आता इथं काहीच चिन्ह नाहीये आणि ज्या ज्या वेळेस कंसाच्या बाहेर काहीच चिन्ह नसेल त्यावेळेस काय ठेवणार आपण पुढची संख्या कोणती ठेवली आता इथं काही चिन्ह आहे का मग इथं पण काय ठेवू आपण मग पहिलं काम काय करणार या दोघांचा आता एक कंस आहे कंसामध्ये दोन चिन्ह आहेत मग कंसामध्ये जरी दोन चिन्ह असतील मग आपण काय करणार पहिले मग गुणाकार पंधरा दुने तीस आणि एक एकतीस मग गुणिले काय ठेवणार आपण एकतीस परत कोमल म्हणेल हा सहा कुठून आला नाही अशी मजा चालू ठेवतो हा एवढं थोडं नगर झालं छेदामध्ये आता इथं सहा आहे मला सांग तिनाच्या पाड्यात सहा येतो पाडापाडे तिनाचा मी तुम्हाला एक दिवस पाडेच बोलायला लावणार आहे बे पासून सुरुवात करूया नाहीतर एक पासून सुरुवात करू एकचा पाडा कोणाचा पाडे सगळ्यांचा पाडे व्हेरी गुड मग तिना एक तिना तिनाचा पाडा पाडे तर इथं जर गुणाकार चिन्ह इथं गुणाकार चिन्ह तर या संख्येने जर या संख्येला भाग जात असेल तर द्यायचा आहे पण भाग द्यायचा पण नियम आहे नियम एकाच संख्येने या संख्येला पण भाग गेला पाहिजे आणि या संख्येला पण भाग दिला पाहिजे तरच द्यायचं नाहीतर जबरदस्तीने द्यायचं नाही ठीक आहे मग भाग देऊया बोल तीना एक तीन तीन दुने सहा म्हणून इथं दोन ठेवले आणि तीना पाचे म्हणून इथं पाच ठेवलं कळालं आता पुढे हा इथं दोन आहे इथं किती आहे मग या दोन ने पाचला भाग जाईल का नाही जाणार का नाही मग एकतीसला जातो का नाही मग कोणाला जाणार मग बे एक बे आठी भाग दिला भाग गेला इथं काही शिल्लक राहिला का एक असू द्या एकला काही व्हॅल्यू नाही इथं
एक असलं काय आणि नसलं काय जमा आहे, नसल्याचं जमा आहे. ठीक आहे, मग आपल्याकडे शिल्लक काय राहिलं? आता मला सांग शिल्लक काय राहिलं? जे शिल्लक राहिलं त्याची आपल्याला खिचडी बनवायची आता, बरोबर आहे. पाच राहिलं गुणिले गुणिले इथपर्यंत पोहोचलो. आता मला सांग या दोघांचा गुणाकार. आठा पंचे आठाचा बडा पाठे पक्का? आठ्याठी किती होतात रे? अरे वा पाडे पाठे तुझ्या आठाचे, छान. आठा पंचे चाळीस गुणिले, बरोबर आहे. चाराचा बडा पाठे असणार ना ऑफिसले. चारा एकी चार त्रिक असं करायचं. चारा एकी चार नंतर चार त्रिक बारा, चारा एकी चार नंतर चार त्रिक बारा. एक शून्य शिल्लक राहिलं, याचं आपण काही केलं का? नाही, उचलायचं नाही तर ठेवायचं. किती उत्तर झालं? जमेल? समजेल? काय अडचण? अजिबात नाही. अजून लिहिलंच नव्हतं काय? परत लिहून घेतो, चालू दे. आता पॅटर्न चेंज करूया. आता दुसरा पॅटर्न मध्ये असणार आपला एकाच घन. आता घन संख्या, एकाचा घन अधिक दोनाचा घन अधिक तीनाचा घन डॉट 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 नवाचा घन बरोबर काय? तर वर्ग संख्याच लई होत्या सर, अजून घन संख्या कुठून आल्या मधून? हा, हे आहेत तुमचे नैसर्गिक संख्या. या टॉपिक नैसर्गिक संख्या याच्यावरती या प्रकारचे प्रश्न आपल्याला पोलीस भरतीला किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेला विचारले जातात. जेवढे मी प्रकार सांगितले त्या प्रकारचे, म्हणजे तुम्हाला नैसर्गिक संख्यावरती कोणताही प्रश्न आला तरी चुकला नाही पाहिजे. त्याच्यासाठी सगळं करून देतोय मी. ओके, आता याचा फॉर्म्युला काय आहे बघा. याचा असा एक कंस आहे, त्या कंसामध्ये एन आहे, परत छोटा कंस आहे, इथं एन आहे, अधिक एक आहे, कंस पूर्ण आहे, छेदामध्ये एक आहे, हा मोठा कंस पूर्ण, इथं अजून वर्ग आहे. सॉरी, एक नाही दोन आहे इथं. आपण छेदामध्ये छेदामध्ये काय घेतलं होतं आपण? सहा. कधी? ज्यावेळेस वर्ग काढायचं होतं त्यावेळेस. पण आता काय करायचं आहे आपल्याला? एन एन कंस आय मध्ये वर्ग. आणि हे एकदम सोपं आहे, उत्तर काढू काय आहे, एकदम सोपं आहे, पण काय अवघड नाही. काढताय? काढताय? बरं, कंस सोडवायचा प्रयत्न करा. पाठलाग सोडायचाच नसतो. जोपर्यंत बाबा ओके मिरिट मध्ये बसलो, फायनल मिरिट मेडिकल झालं, ट्रेनिंगला झालं, तेव्हा सांगायचं आय एम रिलॅक्स. नाहीतर तुमच्या माहितीसाठी जे एमपीएससी देणार पोर असतात ना, एमपीएससी देणारे, रिझल्ट काही लागो दुसऱ्या दिवशी परत लायब्ररीमध्ये जाऊन बसतात. तसंच आता पोलीस भरतीचं पण तसंच झालंय. काही काही मुलं एक वर्ष वेटिंग, दुसऱ्या वर्षी वेटिंग, तिसऱ्या वर्षी वेटिंग, असे वेटिंगचे रेकॉर्ड करतात. काही काही मुलं पहिल्या भरतीमध्ये पण सक्सेस होतात. आता माझ्या एक ऑनलाईन बॅचचा मुलगा होता, 19 वर्षाचा मुलगा आहे, दोन ठिकाणी सिलेक्ट झाला, मुंबई सिटीला झाला, एसआरपीएफला पण झाला फायनल मेरिट मध्ये. काही काहींची लक एवढं चांगलं की दोन दोन तीन ठिकाणी सिलेक्ट होतात. पण सगळ्यांचं असं पसंत आहे मुंबईच. थांबायला तयार आहे, लागू द्या डॉक्युमेंट चेकिंगला किती पण वेळ, पण पाहिजे मुंबईच असो. ठीक आहे, आता या प्रश्नाला सॉल्व्ह कसं करायचं एकदा समजून देतो मी तुम्हाला. पहा, एन एन म्हणजे काय एवढंच आपल्याला आता कळायला लागलं की शेवटची संख्या असते एन म्हणजे. ठीक आहे, मग कंसामध्ये आहे ना, कंसामध्ये ठेवूया. इकडे काय आहे? एन म्हणजेच नऊ अधिक एक कंस पूर्ण, हा छेद कंस पूर्ण, इथं दोन आणि इकडे दोन आहे. अशा पद्धतीने कंस आहे, अशा पद्धतीने समीकरण आहे. ठीक आहे, आता पुढच्या स्टेप मध्ये काय करणार? पहिले कंसातला कंस असेल, काय म्हणतो लक्षात घ्या, कंसातला कंस असेल तर त्याला पहिले सोडवायचं. एक्झाम्पल, दोन आहे या कंसामध्ये, किती आहे? दोन आहे. परत या कंसामध्ये दोन अधिक तीन आहे, परत हा कंस पूर्ण आहे, परत इथं तीन आहे, इथं अधिक चार आहे. तर पहिलं काम काय करणार तुम्ही, आणि हा मोठा कंस पूर्ण, पहिलं काम काय करणार तुम्ही, याला सोडवणार, नंतर या दोघांचा विचार करणार. त्याच पद्धतीने पहिले काय करणार, यांना सोडवणार. आता यांना सोडवूया बघा. हा नऊ
घेतला मी, इथं काहीच चिन्ह नाही ना हो, मग काय करणार आपण? गुणिले या दोघांची बेरीज छेदामध्ये हा आपला काय आहे कंस आहे, इथं काय आहे दोन. समजलं? समजलं? आता मला इथं गुणाकार जो चिन्ह आहे, इथं नऊ आहे, इथं दहा आहे, मग काय करणार आपण? बे एक बे य बे पंचे दहा, दोन ने काय दिलं या दहाला? भाग दिलं. बे एक बे बे पंचे दहा. पुढे काय करणार? आता इथं दोनचा इथं एक राहिलं, एक राहिल्यावर काय करतो का आपण? काय नाही. आपल्याकडे शिल्लक काय राहिलं? नऊ गुणिले नवा पाचा पंच, इथं लिहितो हा बाबा, समजायला पाहिजे तुम्हाला. नवा पाचा पंचेचाळीस, पण कशामध्ये? कंसामध्ये. वरती काय आहे? याचा अर्थ काय होईल? पंचेचाळीसचा किती वेळा गुणाकार करावा लागेल? दोन वेळा. म्हणजे पंचेचाळीसचा काय काढायचं तुम्हाला? वर्ग काढायचे. ठीक आहे, लगे आत वर्ग काढण्याची ट्रिक पण सांगून देतो, कायमस्वरूपी कामातील. कसं काढायचं? जेव्हा दोन अंकी वर्ग संख्या आपल्याला काढायचं असेल तेव्हाची ट्रिक कायमस्वरूपी लक्षात घ्या. हा पंचेचाळीस आहे, याचे आपल्याला वर्ग काढायचे आहेत, याचे करायचे तीन भाग. पाचा पाचा पंचवीस, हच्याला दोन, पाच चोक वीस, पाच चोक वीस, वीसचा डबल चाळीस, आणि हच्याचा दोन, इथं चारच येत होता, दोन किती झाले? बेचाळीस. बेचाळीसला दोन घेणार, हच्याला किती देणार? चार. परत चाराचा वर्ग सोळा, आणि हा चार किती आलं गुणाकार? म्हणजे वर्ग किती आलं? वीस पंचवीस. किती आलं? वीस पंचवीस. अशा पद्धतीने फायनल उत्तर किती आहे मग? बरोबर वीस पंचवीस. तर तुम्ही दोन अंकी संख्यांचा या पद्धतीने वर्ग काढू शकता, काय अडचण नाही. ठीक आहे, आता हा एक्झाम्पल पण बाकी होतं लिहायचं. अच्छा, पर मग मला काढा आता एकोणावीसचा वर्ग काढा. आता मग लिहून घेतली ना, प्रॅक्टिस झाली, काढा, चला उत्तर काढा पटकन. तू होती का त्या दिवशी? होती, तू पण होती, तू होता का पिंट्या त्या दिवशी? माले सरांचं लेक्चर होतं ना, तू नव्हती. बरं, काढा मग याच्या ट्रिकने उत्तर. एक दोन पाठ आहे, एकोणीस पर्यंत पाठ करून ठेवले, गडबड होत असेल. मग नऊ नऊ एक्क्याऐंशी, हच्याला आठ, नऊ आणि एक गुणाकार, नवा एकी नऊ, आणि नवाचं डबल अठरा, अठरा आणि आठ सव्वीस, असं येतं. बरोबर आहे, सव्वीस हच्याला दोन, मग एकाचा वर्ग एक आणि दोन तीन, तीनशे एकसष्ट. अजून अजून कशाचं घेऊया आपण? आता तेहतीसचा घेऊया. तेहतीस सोपं आहे ना रे, डायरेक्ट नऊ त्रिक तिना, बघा तेहतीसचा वर्ग, तिनाचा वर्ग नऊ, हच्याला काय द्यायची गरज आहे का? काय नाही. म्हणजे तीन त्रिक नऊ, नवाचा डबल अठरा, अठराशे आठ, हच्याला एक, तीन त्रिक नऊ आणि एक दहा, एकोणनव्वद येतोय का? चेक करा बरं एकदा, क्रॉस चेक करा. काय काढू शकतो? वर्ग काढू शकतो. अजून एखादी एक दोन एक्झाम्पल सांगा, आकडे सांगा तुम्ही आता. अठ्याहत्तर, चला अठ्याहत्तरचा वर्ग काढूयात आपण. अठ्याहत्तरचा वर्ग आठी आठी, आठाचा वर्ग आठी आठी चौसष्ट, हच्याला सहा, आठी साती छप्पनचा डबल एकशे बारा होतात का? एकशे बारा होतात का छप्पनचा डबल? बरोबर, एकशे बाराशी काय घेणार आपण? किती झाले? एकशे अठरा. एकशे अठराशी किती ठेवणार? आठ. उरले शिल्लक किती राहिले? अकरा. साताचा वर्ग एकोणपन्नास, एकोणपन्नास मध्ये अकरा मिसळले, किती झाले? साठ. बरोबर साठ, सहा हजार चौऱ्याऐंशी, सहा हजार चौऱ्याऐंशी. अशा पद्धतीने तुम्ही काय काढू शकतात? कोणत्याही दोन अंकी संख्येचा वर्ग पाठ नसेल तर. वीस पर्यंत पाठ केले तर व्हेरी गुड, काही प्रॉब्लेम नाहीये. जर पाठ नसेल तर तुम्ही या पद्धतीने काढू शकता. ठीक आहे, ओके. आता बघा हे झालं, आता नैसर्गिक संख्या बदल. तुम्हाला जर कोणत्याही प्रकारे जर प्रश्न विचारलं तरी तुम्ही काय करू शकता? आरामात उत्तर काढू शकता. क्लिअर झालं?
असं आपण एक एक संख्या करणार आहोत, ठीक आहे। आता याच्यावरती मी प्रॅक्टिसला तुम्हाला एक दोन एक्झाम्पल देतो। पहिलं 21 ते 80 पर्यंत असणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? ओके, शॉर्टकट प्रश्न। 21 ते 80 पर्यंतच्या असणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे? पहिला प्रश्न सोडवा, प्रत्येकावरती एक एक प्रश्न घेऊ। सांगा।